नमस्कार, मी सत्यवान बापूराव कदम, शाळा भूगाव क्रमांक 2, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। माझा विषय आहे विज्ञान, आणि या विज्ञान विषयामध्ये आपण एक छोटासा प्रयोग पाहणार आहोत। ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते, त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य आहे मेणबत्ती, काडीपेटी आणि एक काचेची भरणी किंवा ग्लास। आता ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज कशी असते ते आपण या प्रयोगाच्या माध्यमातून पाहूया। आता या मोकळ्या भरणीमध्ये ऑक्सिजन असतो, हा ऑक्सिजन जोपर्यंत आहे तोपर्यंत मेणबत्तीची ज्योत तेवत राहते किंवा पेटलेली असते। जेव्हा मोकळ्या भरणीमधून ऑक्सिजन संपून जातो त्यावेळी पेटलेली मेणबत्ती सुद्धा विसते, ते आपण आता प्रयोगाच्या माध्यमातून पाहूया। प्रथम आपण मेणबत्ती पेटू, अशा प्रकारे आपण आता ही मेणबत्ती पेटवलेली आहे, आणि जोपर्यंत मेणबत्ती संपत नाही तोपर्यंत ती मेणबत्ती अशीच पेटत राहणार। परंतु मेणबत्तीच्या आजूबाजूला ऑक्सिजन असल्यामुळे ही मेणबत्ती अशीच पेटत राहणार। आता आपण ही काचेची भरणी ज्याच्यामध्ये काही प्रमाणात ऑक्सिजन आहे ती भरणी आपण या मेणबत्तीवर ठेवूया। अशा प्रकारे या मेणबत्तीवर आपण काचेची भरणी ठेवलेली आहे। आता आपण या भरणीचं जर निरीक्षण केलं, मेणबत्तीचं जर निरीक्षण केलं, तर जोपर्यंत आतमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंत मेणबत्ती पेटत राहते, आणि आता ऑक्सिजन संपलेला आहे, मेणबत्ती विझलेली आहे। याचाच अर्थ की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते। हा आपण एक साधा प्रयोग थोडक्यात करू शकतो आणि पाहू शकतो। धन्यवाद।